नमस्कार, मी तुषार ठाकरे. एमडीटीव्हीच्या बातमीपत्रात आपलं स्वागत. सुरुवातीला नजर मारूया आजच्या ठळक घडामोडींवर. रन फॉर युनिटीने लोहपुरुष वल्लभभाई पटेल यांना अभिवादन. आसाने येथे सरपंचानेच पळवले गावाचे पाणी, गावकरी तहानलेलेच. अक्कलकुवा येथे पंचायत समितीत सरदार पटेल यांचे जयंतीनिमित्त प्रतिमा पूजन. बीएसएनएलच्या सल्लागार समितीची बैठक संपन्न, खासदार डॉ हिना गावित यांच्या उपस्थितीत. रेशन दुकानदार व शेतकऱ्यांचे अक्कलकुवा येथे तहसीलदारांना निवेदन. आणि शहादा तालुक्यात शेतकरी महिलेची आत्महत्या, परिसरात हळहळ. बातमी आता विस्ताराने. सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्ताने राष्ट्रीय एकता दिवस साजरा करण्यात येत असतो आणि त्यानिमित्ताने नंदुरबार येथे युनिटी फॉर रन कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. यात सर्व स्तरातील अधिकारी व खासदार आमदार यांनीही सहभाग नोंदविला. नंदुरबार येथे लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्ताने रन फॉर युनिटी या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. नंदुरबार येथील हुतात्मा स्मारक उद्यानात सरदार वल्लभभाई पटेल यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करण्यात आलाय. यावेळी खासदार डॉ हिना गावित, आमदार डॉ विजयकुमार गावित, जिल्हाधिकारी डॉ मल्लिनाथ कलशेट्टी, पोलीस अधीक्षक संजय पाटील यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. हुतात्मा बागेतील पुतळ्याला हार अर्पण केल्यानंतर रन फॉर युनिटीचं आयोजन करण्यात आलं होतं. खासदार डॉ हिना गावित यांच्यासह सर्व मान्यवरांनी एक युनिटी दाखवत रनिंग केली. हे सगळेजण पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या मैदानावर पोहोचले. त्या ठिकाणी सुद्धा सरदार वल्लभभाई पटेल व माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या प्रतिमेचं पूजन करण्यात आलं व त्यांना अभिवादन करण्यात आले. पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या मल्लखांब मैदानावर या खेळाचं प्रात्यक्षिक करण्यात आले. देशभक्तीपर गाण्यांचा कार्यक्रम सुद्धा घेण्यात आला.
सरदार वल्लभभाई पटेल यांनी देशाची एकता अखंड ठेवली, त्याचप्रमाणे आपणही देशामध्ये एकत्र येऊन देशाची अखंडता एकता अबाधित ठेवू, असं आवाहन यावेळी खासदार डॉक्टर हिना गावित यांनी केलं. शपथ घेतो की मी राष्ट्राची एकता अखंडता व सुरक्षा अबाधित राखण्यासाठी स्वतःला समर्पित करीन आणि माझ्या देशवासियांमध्ये हा संदेश पोहोचविण्यासाठी देखील भरीव प्रयत्न करीन. मी ही शपथ आपल्या देशाची एकता टिकवून ठेवण्याच्या भावनेने घेत आहे. एमडीटीव्हीसाठी निलेश चौधरी, नंदुरबार. आसाने गाव तहानले आहे आणि पाणी चोरणारे दुसरे कोणीही नसून खुद्द गावाचे सरपंच आहेत. हो, गाव विहिरीतून पाणी चोरी करून आपल्या शेतात सरपंच साहेबांनी वळवले आहे आणि गावकरी मात्र तहानले ठेवले आहेत. बघूया या सरपंचाची ही कहाणी. यंदा पावसाळा हवा तसा झालेला नाही, त्याचबरोबर गावामध्ये पाण्याची टंचाई जाणवू लागली. शेतकरीसुद्धा हवालदिल झाला आहे. पिकांना पाणी नसल्यामुळे हातातलं पीक बाहेर जाऊ लागलं आहे. खरीप हंगाम तर गेला, तर रब्बी हंगामला सुद्धा अजून कुठलंही धुमारे पोहोचत नाही आहे. आणि त्यातल्या त्यात महत्त्वाचं म्हणजे पिण्याच्या पाण्याचे सुद्धा दुर्भिक्ष गावांमध्ये दिसत आहे. तशाच पद्धतीने नंदुरबार तालुक्यातील आसाने गाव हे आजही तहानलेलं आहे. आसाने गावात ग्रामपंचायतीची विहीर आहे. त्या विहिरीतून गावाला पाणीपुरवठा केला जातो. मात्र त्याच विहिरीजवळ किमान 100 फुटाजवळच सरपंच साहेबांची विहीर आहे. गावाचे लोकनियुक्त सरपंच युवराज पाटील यांच्या नावे 143/2 गटात 38 क्षेत्र असून त्यांची ती विहीर आहे. हे क्षेत्र पाझर तलावात बेकायदेशीररित्या स्वार्थ पोटापोटी घेतलं आहे आणि त्याच्याजवळ सरपंचांची शेती असल्यामुळे सरपंचांनी गाव जमिनीतलं गाव विहिरीचं पाणी आपल्या शेतामध्ये विहिरीमध्ये टाकलेलं आहे आणि ही सरळ सरळ चोळी दिवसा ढवळ्या सगळ्यांसमोर दिसत आहे. याच अनेक वेळा ग्रामसभेमध्ये विचारणा केली असता उडवाउडवीची उत्तरं देण्यात आली. आपण पाहत आहात या व्हिडिओमध्ये सरळ सरळ जेव्हा ग्रामपंचायतीची विहिरीमधलं पाणी जेव्हा आपण बाहेर काढतो आहे तेव्हा ते पाणी सरळ सरळ सरपंचाच्या विहिरीत जाताना दिसतंय. आता बघा, ही मोटर चालू केलेली आहे. ही खाजगी विहीर आहे. ही विहीर युवराज विठ्ठल पाटील यांच्या नावाची आहे. बघा, इथं कुठल्याही प्रकारची बोरवेल नसताना, कुठल्याही प्रकारच्या तिकडनं पाणी येत नसताना या ठिकाणी त्या समोर दिसत आहे तुम्हाला, तिकडं गाव विहीर आहे. त्या गाव म्हणजे गावाची ग्रामपंचायतीची विहीर आहे. त्या विहिरीतनं पाणी त्यांच्या खाजगी विहिरीत टाकून काही निम्मे हिस्साने गावातील लोकांना देण्यात येत आहे. आता तुम्ही बघत असणार, या विहिरीत काही नसताना या विहिरीत पाणी टाकलं जात आहे आणि गावाला गावातील गटारीजवळ असलेला बोरवेल त्याच्यातलं दूषित पाणी हे गावाला पाजलं जात आहे. हे हा जाब सरपंचाला विचारल्यास सरपंचाचे वडील वगैरे सगळे दमदाटी करतात. आमचे प्रतिनिधी समाधान पाटील यांनी त्याबाबत विचारणा केली असता त्यांच्यासोबत धक्काबुक्की करण्यात आली व अर्वाच्य शिविगाळ सुद्धा करण्यात आले. मी आसाने गावातील ग्रामस्थ असून आसाने गावात लोकनियुक्त सरपंचांनी ग्रामपंचायतीच्या विहिरीचं पाणी चोरून त्यांच्या वैयक्तिक जी त्यांनी बुडीत क्षेत्रात विहीर खोदलेली असून त्याच्यापासून त्यांच्या कितीतरी अंतरावर 38 क्षेत्र आहे, तरी त्यांनी बुडीत क्षेत्रात विहीर खोदली असून त्या विहिरीत ग्रामपंचायतीचं पाणी त्यांनी वापरलेलं आहे. आणि तसेच त्यांनी आत्तापर्यंत गावाला कधीही सांगत नव्हते की आम्ही विहीर अधिग्रहण केलेली आहे. वारंवार आम्ही ग्रामसभेतही विचारणा केली तरी ग्रामसेवक आणि सरपंच कोणीच काही माहिती देत नव्हते की विहीर अधिग्रहण आहे. त्याच्यानंतर आम्ही आपलं
तहसीलदार साहेबांना विचारलं, तहसीलदार साहेबांना अर्ज दिल्यावर त्यांनी वीर अधिग्रहणाची आम्हाला एक प्रत दिली, तेव्हा आम्हाला कळलं की, परंतु त्या प्रतीत असं निघालं की 112 गट नंबर हा त्या विहिरीपासून कितीतरी दूर आणि त्या विहिरीला एकही त्या विहिरीला पाणी सुद्धा नाही, त्या विहिरीचा अधिग्रहण दाखवण्यात आलेलं आहे आणि ती विहीर सदर सरपंच जे त्यांच्या वडिलांच्या नावावर आहे आणि त्या विहिरीतून कुठल्याही प्रकारचं पाणी गावाला देण्यात आलं नाही, उलट गाव विहिरीचंच पाणी त्यांनी चोरून निम्मेश आणि कांदे वगैरे या लोकांना दिलं आणि याबद्दल आम्ही त्यांना विचारायला गेलो गेले गावातील लोक विचारायला गेले तर त्यांनी उलट दमदाटी केली आणि मला धमकी देण्यात आली. गाव तहानलेलं असताना सरपंच आपल्या पाण्याची तहान आपली विहीर गावच्या विहिरीने भरतो आहे आणि मग याकडे कोण लक्ष देईल? पाहूयात याचा पुढचा भाग लवकरच. MDTV साठी समाधान पाटील, आसाने. लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांची जयंती व माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या पुण्यतिथी निमित्ताने अक्कलकुवा पंचायत समिती येथे प्रतिमा पूजन व अभिवादन करण्यात आले. लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल हे एक भारतीय राजकीय व सामाजिक नेते होते. त्यांनी देशाच्या स्वातंत्र्यलढ्यात व स्वातंत्र्यप्राप्तीनंतर भारताच्या राजकीय एकसंगीकरणात मोठे योगदान दिले आहे. त्यांना भारतीय महिलांनी सरदार या पदवीने संबोधित केले. वल्लभभाई पटेल पेशाने वकील होते. वकिली करत असताना ते महात्मा गांधीच्या प्रभावाखाली आले व त्यांनी खेडूतांना संघटित करून इंग्रजी अत्याचाराविरुद्ध सहकार्य केलं. 31 ऑक्टोबर म्हणजे लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांची जयंती व त्यासोबत देशाच्या पहिल्या महिला पंतप्रधान इंदिरा गांधी यांचीही पुण्यतिथी. या निमित्ताने अक्कलकुवा पंचायत समिती कार्यालयात प्रतिमापूजन करण्यात आले. यावेळी राष्ट्रीय एकतेची शपथ घेण्यात आली. पंचायत समितीचे सभापती बिजा वसावे, उपसभापती इंद्रपाल सिंह राणा, गटविकास अधिकारी सी के माळी यांच्यासह कार्यालयातील सर्व विभागातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. MDTV साठी शुभम बनसाली, अक्कलकुवा. जिल्हाधिकारी कार्यालयात भारत संचार निगम लिमिटेड दूरसंचार सल्लागार समितीची बैठक खासदार डॉक्टर हिना गावित यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. यावेळी BSNLच्या नेटवर्क या विषयासहित अन्य मुद्द्यांवर चर्चा करण्यात आली. धडगा अक्कलकुवा या अतिदुर्गम भागासह ग्रामीण भागामध्ये BSNLचे नेटवर्क स्ट्रॉंग करावे, त्याचबरोबर BSNL याने आपली सहाय्यता व विश्वासार्हता टिकवून ठेवावी असे आवाहन BSNLच्या बैठकीत करण्यात आले. यावेळी खासदार डॉक्टर हिना गावित, आमदार डॉक्टर विजयकुमार गावित यांच्यासह महाप्रबंधक अनिलकुमार महिरवार, AP पाटील, दिनेश पटेल, RD भांबरे, DV सुर्वे, TR पाटील, SB पवार हे उपस्थित होते. BSNLने आजपर्यंत विश्वासार्हता टिकून ठेवलेली आहे, त्याच विश्वासार्हतेने अनेक ग्राहक BSNLला जोडले आहे आणि त्याच पद्धतीने या भारतीय दूरसंचार निगमच्या कार्यात सर्वांनी सहभागी व्हावे, परंतु अधिकाऱ्यांनी यासाठी योग्य ते नियोजन करून लक्ष घालावे असे आवाहन व सूचना यावेळी खासदार डॉक्टर हिना गावित यांनी बैठकीदरम्यान केल्या. पण ॲक्च्युली नॉट सफिशियंट, आपल्याला अजून लागणार आहे ते तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे. आणि आता हे कसं आहे की कॉम्पिटिशनचं जग आहे आणि जिओचं आल्यामुळे तुम्हाला सगळ्यात मोठं चॅलेंज की जिओच आहे. पहिले ठीक होतं, नंदुरबार जिल्ह्यातल्या इंटिरियरमध्ये कोणी येऊन टावर लावायला तयार नव्हतं कारण त्यांना इथे बिझनेस भेटत नाही. जिओचं असं आहे की ते सगळीकडे टावर्स लावत आहे. आमचा फोर्स नेहमी BSNLवर असायचा की तुम्ही टावर्स त्वरित या ठिकाणी लावले पाहिजे. पण आता यांचं आल्यानंतर मग तुम्ही जर डिले केलं किंवा त्या ठिकाणी तुम्ही सर्व्हिस व्यवस्थित दिली नाही, लोक तुमचं घेणारच नाही. इट्स ॲज सिम्पल ॲज दॅट. त्याच्यामुळे तुम्हाला दोन गोष्टी, एक तर तुमची सर्व्हिस पण चांगली असली पाहिजे. लोकांना फायदा तर झाला, लोक आता तुमचं BSNLचं आणि जिओला कम्पेअर करणार.
कंपेअर करून कोणाची सर्व्हिस चांगली आहे, कोण काय रेटमध्ये देत आहे हे बघणार. ज्याचं रेंज चांगली असेल, ज्याला त्या ठिकाणी चांगला रिस्पॉन्स असेल, त्या ठिकाणी लोक त्या तेच नेटवर्क प्रिफर करतात. म्हणून या गोष्टींचा सुद्धा विचार आपण केला पाहिजे. आज एवढी मोठी इन्व्हेस्टमेंट आपल्या या ऋतून दोन्ही जिल्ह्यांमध्ये आपण करत आहोत, तर ते कुठपर्यंत आलं का आणि हाऊ मच इज BSNL. MDTV साठी निलेश चौधरी, नंदुरबार. शासनाने रेशन दुकानात धान्याऐवजी रोख रक्कम देणार असल्याने त्याचा निषेध करत रेशन धान्य दुकानदार व शेतकऱ्यांनी शिवसेनेच्या वतीने अक्कलकुवा येथे तहसीलदारांना निवेदन दिले. केंद्र शासनाने रेशन दुकानात मिळणाऱ्या अन्नधान्यांवर रोख रक्कम लाभार्थीच्या खात्यावर जमा करण्याचे धोरण ठरवले आहे. त्यात लाभार्थी व दुकानदारांवर अन्यायाची भूमिका होत आहे. तरी केंद्र शासनाने शासनाचे DBT धोरण मागे घ्यावे, त्यासोबत नंदुरबार जिल्ह्यात पावसाचे प्रमाण कमी असल्याने संपूर्ण जिल्हा दुष्काळयुक्त जाहीर करावा याशासह अन्य मागण्यांसाठी अक्कलकुवा येथे रेशन दुकानदार संघटना व शेतकरी यांच्याकडून तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले. यावेळी संघटनेचे अध्यक्ष आमच्या पाडवी, उपाध्यक्ष मोतीराम पाडवी, सचिव धर्मेंद्र वळवी, गिरधर पाडवी, वसंत वसावे, नटवरसिंग पाडवी, नथ्थू पाडवी व कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते. जे केंद्र सरकारने DBT योजना लावली आहे आणि त्याच्या विरुद्ध म्हणून अक्कलकुवा तालुक्यामध्ये ग्रामसभेचे 83 ठराव सुद्धा आम्ही मागे कलेक्टर साहेबांना 50 ठराव दिले होते आणि आता या अक्कलकुवा तालुक्यामध्ये 83 ग्रामसभेचे ठराव दिले आहे. या अक्कलकुवा तालुक्यामध्ये जे DBT धरण जे लावणार आहे, DBT धरण जे लावले शासनाने, जर माझे जे कार्डधारकांना जर पैसे लागू केले तर या मागेपासूनच दुष्काळ आहे आणि जर त्या लोकांना जर धान्य दिलं नाही, पैसे दिले, तर आदिवासी समाज आताही भुके मरतो, तेव्हाही भुके मरणार आहे. आणि म्हणून पूर्ण अक्कलकुवा तालुक्यामधून 12 तारखेला जे अक्कलकुवा तालुका, धडगाव तालुका दुष्काळ जाहीरने केला, या नंदुरबार जिल्ह्यामध्ये 6 तालुके आहे, 6 तालुका पारखी 4 तालुके दुष्काळ जाहीर केला आणि 2 तालुके बाकी आहे, त्यासाठी 12 तारखेला पूर्ण आदिवासी समाज आणि शेतकरी आणि सर्व स्वस्त धान्य दुकानदार आणि कार्डधारक असे करून 12 तारखेला तीव्र आंदोलन करणार आहे अक्कलकुवा तालुका तहसीलदार सांगा. MDTV साठी शुभम बनसाली, अक्कलकुवा. शहादा तालुक्यातील कोंढावळ येथे शेतकरी महिलेने गळफास घेऊन आत्महत्या केली. कष्ट करूनही शेती पिकत नाही व कर्ज वाढतच जात होते, त्यामुळे कर्जाच्या चिंतेत महिलेने आत्महत्या केल्याने हळहळ व्यक्त केली जात आहे. शहादा तालुक्यातील कोंढावळ येथे सुनंदाबाई युवराज माळी वय 42 यांनी मंगळवारी पहाटेच्या सुमारास पतीवर असलेल्या कर्जाच्या चिंतेत राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. युवराज दामोमाळी यांची कोंढावळ शिवारात जिरायती शेती असून या शेतीला लागणारे बियाणे, औषधी यासाठी त्यांनी बँकेकडून कर्ज घेतले होते. मात्र निसर्गाची साथ नसल्याने आणि नापिकीमुळे हातातले उत्पन्नही गेल्यामुळे युवराज माळी यांच्यावर कर्जाचा डोंगर उभा राहिला. ते कर्ज कसे फेडावे या चिंतेत माळी दाम्पत्य सतत राबत होते. या कर्जाचा हप्ता फेडता यावा यासाठी युवराज माळी हे सुरत येथे आपल्या मुलीकडे गेले असताना सुनंदाबाईंना कर्ज कसे फेडेल या चिंतेत नैराश्याने त्यांनी आपल्या घरी गळफास घेतला. या घटनेची नोंद सारंगखेडा पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश रहांदे यांनी घेतली आहे. एका कष्टकरी महिलेचं अशा पद्धतीने आत्महत्या केल्यामुळे गावात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. मी गणितला शेजारी दिलीप नंदा माळी, माझे गणित शेजारी आहेत म्हणून मी त्यांच्याकडनं सांगतो. कर्ज बाजार होते, बँकेचे कर्ज होतं, काही कर्ज झाल्यामुळे ते कर्ज फेडून येतात, लाईट बिल नाही केलं होतं. आमचं कुटुंब थोडं होतं, माझी बाईन मी आणि 4 पोरे, मुली 3 पोरगायक. त्यापासून मुलीचं लग्न केलं, 2 देवाला दिली आणि बँकचं कर्ज घेतलेलं होतं. सपाटीकरण मी बोर केला होता, देवाशी साधना दिली, निसर्ग थोडा. MDTV साठी निखिल माळी, शहादा. नवापूर तालुक्यातील डोकारे साखर कारखान्याचा गळीत हंगाम व गव्हाण पूजन जिल्हाधिकारी डॉक्टर मंजुनाथ कलशेट्टी यांच्या हस्ते करण्यात आले. यंदा 2308 रुपये प्रतिटन भाव देण्याचं चेअरमन शिरीषकुमार नाईक यांनी यावेळी घोषित केले. नवापूर तालुक्यातील डोकारे साखर कारखान्याच्या 16 गळीत हंगाम व गव्हाण पूजन
नंदुरबार जिल्ह्याचे जिल्हाधिकारी डॉक्टर मुलेनायक शेट्टी यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आमदार सरस्वती नाईक होते. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून माणिकराव गावित, माजी केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री तसेच पोलीस अधीक्षक संजय पाटील, जिल्हा परिषद अध्यक्ष रजनी नाईक, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष भरत गावित, मुख्य कार्यकारी अधिकारी रणवीर सोमवंशी, राज्याचे सेवानिवृत्त साखर आयुक्त डी बी गावित, द्वारकाधीशचे संचालक सावंत साहेब यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. यंदा एका हप्त्यात 2308 रुपये प्रतिटन भाव देणार असल्याचं यावेळी साखर कारखान्याचे अध्यक्ष शिरीषकुमार गावित यांनी सांगितले. यंदा एका हप्त्यात 2308 रुपये प्रतिटन भाव देणार असल्याचं साखर कारखान्याचे चेअरमन शिरीषकुमार नाईक यांनी सांगितले. आज राज्य साखर संघाचे म्हणजे आज निवळ आहे आणि त्यांना पुढच्या वेळी तर निश्चितच बोलू. नितीन राऊत साहेब सुद्धा सांगत होते की तुमच्याकडे आदरणीय माणिकराव दादा आणि आदरणीय नाईक साहेबांना भेटायला यायचं आहे. शुभारंभ आणि गवान पूजनाचा कार्यक्रम, त्या कार्यक्रमात सहभागी होताना अतिशय आनंद होत आहे. हा आपल्या आदिवासी शेतकऱ्यांचा साखर कारखाना आणि या ठिकाणी 16वा गळीत आज सुरू होतोय आणि आपल्या भागातील शेतकऱ्यांना ऊसासाठी प्रोत्साहन देणं आणि त्या ठिकाणी शेतकऱ्यांना जास्तीत जास्त आपला कारखाना असला की कारखाना आपला असतो आणि त्या ठिकाणी ऊस आपल्या कारखान्याला जातो आणि हक्कानं चेअरमन साहेब सांगत होते मागच्या वर्षी आपण हक्कानं सांगितलं एवढे रुपये द्यावे, चेअरमन साहेबांनी दिलं कारण कारखाना आपला आहे. आणि मला खात्री आहे की डी बी गावित साहेबांनी या ठिकाणी आवाहन केलं. एमडीटीव्हीसाठी प्रेमेंद्र पाटील सह जनक दलाल, नवापूर. पुन्हा नजर टाकूया आजच्या ठळक घडामोडीवर. रन फॉर युनिटीने लोहपुरुष वल्लभभाई पटेल यांना अभिवादन. आसाने येथे सरपंचानेच पळवले गावाचे पाणी, गावकरी तहानलेलेच. अक्कलकुवा येथे पंचायत समितीत सरदार पटेल यांचे जयंतीनिमित्त प्रतिमा पूजन. बीएसएनएलच्या सल्लागार समितीची बैठक संपन्न, खासदार डॉ हिना गावित यांच्या उपस्थितीत. रेशन दुकानदार व शेतकऱ्यांचे अक्कलकुवा येथे तहसीलदारांना निवेदन. आणि शहादा तालुक्यात शेतकरी महिलेची आत्महत्या, परिसरात हळहळ. पुन्हा भेटूया याच वाहिनीवर, तोपर्यंत नमस्कार.